नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC थोडक्यात या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण डिसेंबर महिन्यातल्या करंट अफेअर्समधील मुख्य 25 प्रश्न बघूया आणि हे प्रश्न आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की हे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स आहे. तर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण सुरू करूया. तर पहिला प्रश्न असा आहे, नुकत्याच उद्घाटन झालेल्या भारतातील सर्वात लांब बोगी पूल कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला माहितीच आहे, नुकतंच आत्ता श्री नरेंद्र मोदी यांनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा पूल कोणत्या राज्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन 1 अरुणाचल प्रदेश, 2 आसाम, 3 मणिपूर, 4 मेघालय. तर आपण हा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर विचार करा. आणि याचं उत्तर आहे आसाम, 2 नंबर. आणि हा तुम्ही हा तो पूल आहे, तुम्ही बघू शकता. याची लांबी 4.97 किलोमीटर आहे आणि हा जो पूल बनलेला आहे तो ब्रह्मपुत्रा नदीवर बनलेला आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, बोगीबुल पूल आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आणि याची लांबी 4.97 किलोमीटर आहे. हा भारतातला सर्वात लांब पूल आहे. तर पुढील प्रश्न बघूया, राष्ट्रीय ग्राहक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर हा पण आत्ताच नुकताच झालेला आहे. तर तुम्ही याचं उत्तर व्हिडिओ पॉज करून विचार करा. आणि याचं उत्तर आहे 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवसाची थीम ही होती टाइमली डिस्पोजल ऑफ कन्झ्युमर कंप्लेंट, म्हणजे लवकरात लवकर कन्झ्युमरच्या कंप्लेंट डिस्पोजल करणं ही यावेळीची थीम होती. तर आपल्याला सांगायचं आहे की जागतिक ग्राहक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर आता तिसरा प्रश्न बघूया, 2018 महाराष्ट्र केसरी कोण? हे सुद्धा आता खूप न्यूजमध्ये होतं, आताच जी लढत झालेली आहे, तर आपल्याला याचं उत्तर जरूर माहीत असणार. ऑप्शन 1 अभिजित कटके, 2 विजय चौधरी, 3 बाला रफी शेख, 4 चंद्रहार पाटील. तर याचं उत्तर आहे 3 बाला रफी शेख. तर आपण बघू शकता, तर आपण बघू शकता हे बाला रफी शेख आहे, ते आत्ताच 2018 महाराष्ट्र केसरी हरलेले आहे. चौथा प्रश्न बघूया, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2018 रिपोर्टमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचं ऑप्शन आहे 1 105, 2 110, 3 118, 4 108. हा रिपोर्ट तुम्हाला माहीत आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा सादर करतो. तर याचं उत्तर तुम्ही विचार करा आणि याचं उत्तर आहे 4 नंबर, 108. भारत जगात 108 नंबरचा देश आहे त्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2018 रिपोर्टमध्ये. पुढचा प्रश्न बघूया, 22 वर्षानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली? ऑप्शन 1 त्रिपुरा, 2 राजस्थान, 3 गोवा, 4 जम्मू आणि काश्मीर. तर आपल्याला आत्ताच माहीत आहे जम्मू आणि काश्मीरची विधानसभा तिथच्या राज्यपालांनी भंग केली होती, त्यानंतर 6 महिन्यात अपेक्षित निवडणुका होत्या आणि त्यामुळे तिथं राष्ट्रपती राजवट ही लागू केलेली आहे. 6वा प्रश्न बघूया, 67व्या मिस युनिव्हर्स 2018 किताब कोणी पटकावला? हे सुद्धा खूप न्यूजमध्ये होतं आत्ता आणि यावर प्रश्न येऊ शकतो समोरील. आता मेगा भरती आहे, MPSC आहे, त्यानंतर कंबाईनची परीक्षा होणार आहे, खूप सारे तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत सगळे. तर याचे ऑप्शन्स आहेत 1 कॅटरिओना ग्रे, 2 मानसी छिल्लर, 3 मारिया लिन एरेन, 4 राचेल लुईस पीटर्स. तर याचं उत्तर आहे कॅटरिओना ग्रे. तुम्ही बघू शकता हे कॅटरिओना ग्रे आहे, ही फिलिपिन्समधली आहे आणि हिने यावर्षी मिस युनिव्हर्स 2018 किताब पटकावलेला आहे, कॅटरिओना ग्रे, फिलिपिन्स. पुढील प्रश्न, 2018 जागतिक हवामान बदल परिषद COP24 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी 24 कुठे पार पडली? ही युनायटेड नेशनच्या अंडर होते आणि ही दरवर्षी जागतिक हवामान बदल यावर चर्चा करण्यासाठी आणि काही अग्रीमेंट करण्यासाठी परिषद दरवर्षी होते. तर 2018 COP24 कुठे पार पडली? तर ऑप्शन 1 पॅरिस फ्रान्स, 2 बॉन जर्मनी, 3 कॅटोविस पोलँड आणि 4 न्यूयॉर्क अमेरिका. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, कॅटोविस पोलँड. तुम्ही बघू शकता COP24 कॅटोविस 2018 युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे एन्व्हायरमेंटच्या
प्रश्नामध्ये येऊ शकतं की COP24 ही कुठे यावर्षी झाली, तर कॅटोविस पोलांड लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न, तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण? तुम्हाला माहिती आहे आत्ताच 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या, तर त्यापैकी तेलंगणा सुद्धा एक राज्य होतं. तर तेलंगणामध्ये तिथे तेलंगणाचे जे रिजनल पार्टी आहे तेलंगणा राष्ट्र समिती, या पार्टीचा विजय झाला आणि त्यांचे जे प्रमुख आहे KCR, म्हणजे आपण त्यांचं नाव कलमकुंतला चंद्रशेखर राव, त्यांना KCR म्हणतात. फोटोमध्ये बघू शकता हे तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न 9, 2018 ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? हे सुद्धा खूप न्यूजमध्ये होतं आणि हे प्रश्न विचारले जातो. ज्ञानपीठ पुरस्कार, अजून खूप सारे पुरस्कार आहेत, त्यापैकी हे महत्त्वाचा पुरस्कार आहे, तर हे विचारलं जाऊ शकतं. तर ऑप्शन आहे, पहिला अमिताव घोष, दुसरा भालचंद्र नेमाडे, तिसरा कृष्णा सोबती, चौथा शांका घोष. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 अमिताव घोष. तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता हे अमिताव घोष आहे, यांना 2018 ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण? ऑप्शन 1 सुनील अरोरा, 2 शक्तिकांत दास, 3 अरविंद सुब्रमण्यम, 4 ओमप्रकाश राव. तर यावर आम्ही एक व्हिडिओ पण बनवलेला होता, तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या, वर आय बटनवर लिंक दिलेली आहे. आणि भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत, त्यांचं नाव सुनील अरोरा आहे. ऑप्शन 1 तुम्ही बघू शकता, हे सुनील अरोरा आहे, यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड झालेली आहे. प्रश्न 11, सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो, म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे आपण ज्याला म्हणतो? ऑप्शन 1 15 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर, 25 डिसेंबर, 25 सप्टेंबर. तर याचं उत्तर ऑप्शन 3 25 डिसेंबर हा गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2014 पासून झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो गुड गव्हर्नन्स डे. आणि या 2018 या दिवशी श्री नरेंद्र मोदींनी एक नवीन कॉईन अटल बिहारीच्या वाजपेयीच्या स्मृतीनिमित्त त्यांनी जारी केलेला आहे. तर त्याच्यावर प्रश्न आहे, तो आपण समोर बघूया. प्रश्न 12, आशियातील सर्वात वेगवान सायक्लिस्ट कोण? हे खूप सुद्धा न्यूजमध्ये इतक्या सुरू आहे. तर ऑप्शन्स आहे, साक्षी चावला, 2 शिवानी मेहता, 3 वेदांगी कुलकर्णी, 4 जॅनी ग्रॅहम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 वेदांगी कुलकर्णी. तुम्ही बघू शकता हे वेदांगी कुलकर्णी आहे. आणि जे जॅनी ग्रॅहम आहे ही जगातील वेगवान सायक्लिस्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही वेदांगी कुलकर्णी मूळ पुण्यातली आहे. नंतर 13, स्टेट स्टार्टअप रँकिंग 2018 बेस्ट परफॉर्मन्सचा किताब कोणत्या राज्याने मिळवला? ऑप्शन 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 केरळ, 4 कर्नाटक. तुम्ही बघू शकता चारही ऑप्शन हे खूप कन्फ्युजिंग राहणार, कारण की चारही प्रगतीशील राज्य भारतामध्ये. तर यावर्षी 2018 पहिल्यांदाच असं स्टार्टअप रँकिंग झालेलं आहे राज्यांचं. तर असं यावेळेस 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांनी याच्यात पार्टिसिपेट केलं होतं. त्यापैकी बेस्ट परफॉर्मन्सचा जे अवॉर्ड आहे तो गुजरात या राज्याला गेलेला आहे. तर ऑप्शन 2 गुजरात. हे तुम्ही बघू शकता, गुजरात बेस्ट प्लेस फॉर स्टार्टअप्स DIPP, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन या संस्थेनं याची रँकिंग सादर केलेली आहे. तर गुजरात या बेस्ट परफॉर्मन्सचा यांना अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच नीती आयोगाने सादर केलेल्या अहवालाचे नाव काय? त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था $5 trillion करण्याचं लक्ष आहे. आत्ताच हे अहवाल नवीन सादर झालेला आहे, त्यानुसार भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याला $5 trillion करायचं 2030 पर्यंत. तर या अहवालाचं नाव काय? ऑप्शन 1 India@50, 2 India@75, 3 India@25, 4 न्यू इंडिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 India@75. पुढचा प्रश्न, FTII म्हणजे द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? आपल्याला माहित आहे FTII पुण्यात आहे आणि आत्ताच एका नवीन अध्यक्षपदी पदाची नियुक्ती झालेली आहे. तर ऑप्शन्स आहे, 1 ब्रजेंद्र पाल सिंग, 2 अनुपम खेर, 3 शबाना आझमी, 4 भूपेंद्र कॅन्थोला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 ब्रजेंद्र पाल सिंग. हे तुम्ही बघू शकता, हे ब्रजंत प्राज आहे, यांची FTII निवडणूक निवड झालेली आहे.
त्यानंतर अहमदाबादपासून 2018 युनायटेड नेशन ह्युमन राईट्स हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला? ऑप्शन एक आसमा जहांगीर, 2 मलाला युसुफ रजा, 3 नादिया मुराद आणि 4 बेनजीर भुट्टो. तर चारही ऑप्शन कन्फ्युजिंगच आहे, पण याचा राईट आन्सर पहिला आहे आसमा जहांगीर. या पाकिस्तानचे आहेत आणि यांना हे बघू शकता, यांना 2018 युनायटेड नेशन ह्युमन राईट्स अवॉर्ड मिळालेला आहे. नादिया मुरादला नोबेल पीस प्राईज 2018 मिळालेला आहे. बेनजीर भुट्टोला याचा अवॉर्ड मिळाला आहे. युसुफ मलाला युसुफ राजे इलास सर्वात तरुण वयात हा अवॉर्ड मिळालेला होता. तर 2018 आसमा जहांगीर हा तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न, RBI गव्हर्नरपदी कुणाची निवड झाली? आताच RBI नवीन गव्हर्नरची नियुक्ती झाली. ऑप्शन एक विरल आचार्य, 2 शक्तिकांत दास, 3 अरविंद सुब्रमण्यम, 4 उर्जित पटेल. खूप सोपा प्रश्न आहे आणि विचारू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे उर्जित पटेलांनी आत्ताच राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शक्तिकांत दास ऑप्शन नंबर 2 यांची निवड झालेली आहे. तर हे शक्तिकांत दास आहे, यांची निवड RBI गव्हर्नरपदी झालेली आहे. प्रश्न 18, राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा करणार? ऑप्शन नंबर 1 22 डिसेंबर, 2 12 जानेवारी, 3 23 डिसेंबर, 4 15 ऑक्टोंबर. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. तर हा कोणाच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. प्रश्न 19, देशातील पहिले संगीत संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आले? ऑप्शन 1 केरळ, 2 तमिळनाडू, 3 महाराष्ट्र, 4 आंध्र प्रदेश. तर आत्ताच हे संगीत संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे. तर याचं ऑप्शन नंबर 2 तमिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आलं. प्रश्न 20, खालीलपैकी कोणाला स्कॉच मुख्यमंत्र्याचा वर्षाचा पुरस्कार देण्यात आला? स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर कोणाला यावर्षी जाहीर करण्यात आले? ऑप्शन 1 त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडचे, 2 अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, 3 सर्वानंद सोनोवाल आसामचे, 4 ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ममता बॅनर्जी. तुम्ही बघू शकता ममता बॅनर्जी आहेत, त्यांना यावर्षीचा स्पोर्ट चीफ मिनिस्टर ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला. प्रश्न 21, माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती रुपयाचे नाणे जारी केले? तर आपल्याला माहिती आहे त्यांचा जो आत्ताच गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबरला साजरा करण्यात येतो, त्यानिमित्ताने यावर्षी त्यांच्या सन्मानार्थ किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आले? ऑप्शन 1 10 रुपयाचे, 2 20, 3 75 आणि 4 100. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 100 रुपयाचे. तर तुम्ही हे बघू शकता, हे 100 रुपयाचे नाणे आहे, त्यांचं चित्र आहे आणि त्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी नाण्यावर. आणि 1924 ते 2018 यावर्षी त्यांचं निधन झालं. तर त्यांची हे आकडेवारी देण्यात आलेली आहे, तर तुम्ही हे नाणं बघू शकता. प्रश्न 22, बुरुंडी या देशाची नवीन राजकीय राजधानी घोषित केली आहे, त्या शहराचं नाव काय? बुरुंडी हा देश आपल्याला माहीत आहे साऊथ आफ्रिकेमध्ये येतो, जो रवांडा तांझानिया यांच्या मधात हा देश येतो. तर या देशाने त्याची नवीनच राजकीय राजधानी घोषित केली आहे, त्या शहराचं नाव काय? ऑप्शन 1 गीतेगा, 2 नागोजी, 3 कबेगी, 4 इस्वी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गीतेगा. इथं तुम्ही बघू शकता, इथं आहे गीतेगा. हे बुरुंडी हा बुरुंडी देश आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. तर हे तुम्ही नोट करून ठेवून द्या आणि जे हे प्रश्न आहेत तुम्ही एका बुकमध्ये नोट करून जर ठेवले तर तुम्हाला पेपरच्या वेळेस रिव्हिजन करू शकता, कारण की खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, त्यामधील प्रश्न विचारू शकता. प्रश्न 23, राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस संपूर्ण भारतभर कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? ऑप्शन 1 राजेंद्र प्रसाद, 2 चौधरी चरण सिंग, 3 लालबहादूर शास्त्री, 4 चंद्रशेखर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चौधरी चरण सिंग. यांच्या सन्मानार्थ भारतीय किसान दिवस साजरा केला जातो. तर हे 23 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न 24,
एखाद्या व्यक्तीचा मृत्यूस कारणीभूत असल्यास जमावलेल्या हिंसाचारात सामील झालेल्या सामील असल्यासाठी जेल कारावास कोणत्या विधानसभेने मंजूर केला, म्हणजे जे मॉब लिंचिंग आहे त्याच्यासाठी त्याच्या अगेन्स्ट कोणत्या विधानसभेने एक बिल पास केलेलं आहे. ऑप्शन एक त्रिपुरा, दोन मणिपूर, तीन दिल्ली, चार मेघालय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार, मेघालय. मॉब लिंचिंग म्हणजे एका जमावाने एका व्यक्तीवर हल्ला केला आणि तो व्यक्ती त्याच्यामध्ये मृत्यू झाला तर त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. तर याच्या विरोधात हे मेघालयाचा पहिला राज्य आहे, त्यांनी कायदा तयार केलेला आहे. प्रश्न 25वा आणि आखरी प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ललितगिरी पुरातत्व संग्रहालयाचे उद्घाटन केले होते. ऑप्शन एक ओडिशा, दोन कर्नाटका, तीन आंध्र प्रदेश, चार राजस्थान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओडिशा. तर हे खूप महत्त्वाचे 25 प्रश्न होते, जर तुम्ही नोट डाऊन केले असाल अशी मी आशा करतो. आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे परीक्षा दृष्टीने, तर तुम्ही जर रिवाईज करत राहा आणि या प्रश्नाच्या रिलेटेड अजून काही न्यूज तू बघत राहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन यूजर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.